परमपूज्य डॉक्टर ज्ञान प्रभाजी यांच्या सान्निध्यामध्ये सुराणा भवन या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात व मोठा उत्साह साजरी करण्यात आली. सुराणा साधना भवनात गुरुपौर्णिमा निमित्त परमपूज्य डॉक्टर ज्ञान प्रभाजी म्हसा यांच्या उपस्थितीमध्ये बंधू व बहिणींनी उपस्थित राहून गुरुपौर्णिमा सण व चातुर्मासची सुरुवात केली. म्हसा यांनी अनेक प्रकारच्या तपस्येद्वारे साजरी करण्यात आली. प्रसंगी गुरुमाई परमपूज्य सुप्रिया दर्शनजी उपूज्य नियम दर्शनजी यांच्या गुरुच्या उपकाराचा बद्दल माहिती देखील यावेळी आलेल्या सर्व बंधू बहिणींना दिली. ऐतिहासिक व सध्याच्या परिस्थिती बद्दल देखील आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व धर्माबद्दल ज्ञान व धर्मज्ञान यावेळी सांगण्यात आले. यावेळी परमपूज्य डॉक्टर ज्ञान प्रभाजी म्हसा यांनी महामांगलिक देऊन सर्वांना आशीर्वाद दिले. यावेळी गौतम चरोडिया पदाधिकारी नौकार महामंत्राचा जाप कार्यक्रम देखील पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात तपस्येने सुरुवात करण्यात आली. या सभेत तालुक्याचे आमदार संजयजी सावकारे यांचा सत्कार ज्येष्ठ सेवक प्रेमचंदजी चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आला. तसं रंजनी सावकारे यांचा सत्कार संगीत मंडळीच्या अध्यक्षा विमलाताई कोटेजा यांनी केला. यावेळी हैदराबादचे किशोर गुल्लियाजी सुरेदाजी संघवी तसेच प्रेमचंदजी चोपडा जेपी कोटेजा धर्मसभेत जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष व सल्लागार प्रेमचंदजी कोटेजा सुगनजी सुराणा संजय सुराणा बाबूलालजी गादिया कांतीलालजी चोरडिया राजेश बापना डॉक्टर संजय जैन ललित मुथा भगवान जैन प्रशांत कोटेजा बहुमहिला मंडळ अध्यक्षा सो अंजली सुराणा सो कविता चोरडिया व यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांनी आपापल्या परीने आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले व आपले विचार देखील मांडले व शब्द सुमनातून सर्वांचे स्वागत देखील केले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे बी कोटेजा यांची घेतलेली मुलाखत. आज गुरु पौर्णिमा आहे. पूरे भारत वर्ष में ये गुरु पौर्णिमा का त्योहार बड़े धूमधाम से उत्साह से मनाया जाता है. आज के दिन अपने प्रति जो गुरु के प्रति अपने कुछ ये रहता उपकार रहता है वो आज फिरने का भी दिन होता है. गुरु ये सबके लिए बहुत अहम बात है और गुरु ही रहे तो अपने को सब है. माँ बाप तो सिर्फ जन्म देते हैं लेकिन सही गुरु अपनी माँ और गुरु जो स्कूल में अपन जाते हैं वो अपने को सही दिशा दे के अपने को सुनने से यानी बड़े पैमाने में पहुँचा देते हैं हर पदों पर पहुँचा सकते हैं. इतनी ताकत गुरु में रहती है. तो आज गुरु पूर्णिमा के निमित्त से भूसाल में परम पूज्य डॉक्टर ज्ञान प्रभाजी महाराज साहब और उनके साथ में नौ उनके थाना बोलते हमारे में वो लोग हैं उनके सानिध्य में बहुत बड़ा फंक्शन हुआ. संजय जी सावकारे वगैरह वहाँ आए थे पति पत्नी. उन्होंने भी अपनी दो बात कही गुरु पूर्णिमा के बारे में और वो भी बहुत गदगद हो गए कि भाई गुरु का महत्व कितना अच्छा था और गुरु के प्रति सबने प्रेम व्यक्त किया. वहाँ प्रेमचंद जी कोटेचा सुगनचंद जी सुराना गौतम चोरडिया कांतिलाल चोरडिया प्रेमचंद जी चोरडिया और हमारे संपति प्रेमचंद जी चोपड़ा और बहुमंडल के अध्यक्षा सौ विमल भाई कोटेचा अंजलि भाई सुराना कांताबाई सुराना तथा शांताबाई चोरडिया और अनेक बहनें और भाई लोग हाजिर थे और प्रोग्राम बड़े धूमधाम से हुआ. और कई लोगों ने हमारे जैन धर्म के हिसाब से आज से तपस्या प्रारंभ की है और ये 4 महीने तक ये हमारा प्रोग्राम चलते रहेगा. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. यात अनुसरून मराठा समाजाच्या वतीने दिनांक 27 जुलै रोजी भुसावळ शहरातील जामनेर रोड भागात नाटा कॉलेज परिसरामध्ये मराठा समाजाच्या वतीने सकाळी 10:30 सुमारात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन करणाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत समाजाला आरक्षण देण्यात यावी ही जोरदार मागणी केली. यावेळी समाजातील 2 प्रातिनिधिक स्वरूपात 2 व्यक्तींनी मनोगत व्यक्त केले व यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले. यात आंदोलनात सहभागी मराठा समाजाचे शहर अध्यक्ष महेंद्र पाटील माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र चौधरी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील माजी नगरसेवक राजेंद्र आवटे आनंद ठाकरे रवींद्र लेकुळवारे सुनील पाटील प्रमोद पाटील संजय शिंदे राजेश देवपूजे ईश्वर पवार प्रवीण पाटील किरण पाटील इत्यादी समाज बांधव या फोरम मोठ्या संख्येत उपस्थित होते. समाज बांधव उपस्थित असताना यावेळी आलेल्या समाजातील नेते मंडळींनी त्यांना मार्गदर्शन देखील केले. भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निरोत्पल बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संपूर्ण शहरात कडकड असा बंदोबस्त देखील ठेवला होता. आंदोलन करणारी लागलीच जामीन व सुटका देखील करण्यात आली. भुसावळा बंदला समेटच्या पश्चात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी भुसावळ बंदची हाक देण्यात आलेली होती. मात्र शहरातील वर्दळीचा भाग काही व्यापाऱ्यांनी दुकानं बंद
ठेवणे पसंत केले तर काहींनी मात्र नियमितरित्या दुकाने उघडली. शहरात जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. श्री राधाकृष्ण प्रभात फेरीच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त गुरुपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी भुसावळ शहरात नियमित गेल्या 3 वर्षापासून सकाळी 6 ते 6:30 पर्यंत भुसावळ शहरातील विभिन्न भागातील विभिन्न गल्लीमध्ये जाऊन संगीतमय भजने भावगीते गाऊन भक्तिमय वातावरण तयार करीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून समाज कार्य करणारे व धार्मिक कार्य करणारे समाजसेवक राधेश्याम लाहोटी परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आलेला सुप्त उपक्रम संपूर्ण भुसावळ शहरात याची प्रशंसा होत आहे. गुरुपौर्णिमेला औचित्य साधून या गुरुजनांचा श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला व सत्कार देखील करण्यात आला. यावेळी अष्टभुजा मंदिर परिसरात पंडित श्यामसुंदरजी चौबे, पंडित विनोद शर्मा व पंडित जे आर शर्मा व अरुण मांडलकर, मिश्राजी सर, डॉक्टर रवींद्र शर्मा आदी गुरुजनांचा गुणगौरव करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राधेश्यामजी लाहोटी व सौ विनाताई लाहोटी यांच्या वतीने पुष्प देऊन आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत देखील करण्यात आले. यावेळी दिनेश राठी, श्याम अग्रवाल, लीलाधर अग्रवाल, अग्रवाल परिवार, राठी परिवार, मंत्री परिवार व काबरा परिवार व लड्डा परिवार यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात व्यास मंदिर हे संपूर्ण भारतात एकमेव महर्षी व्यासाचे मंदिर मानले जाते. सुमारे 5000 वर्षापूर्वी पुरातन मंदिर असून गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविक या मंदिरात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दर्शनासाठी येत असतात. महर्षी व्यासांनी महाभारतातील काही अध्याय याच ठिकाणी लिहिल्याच्या ऐकायला देखील आहे. गणपती यांनी हे अध्याय कथन केले व व्यासांनी ते लिहिले असा ईर्षिला इतिहास देखील प्रचलित असल्यामुळे या मंदिराला विशिष्ट असा महत्व आहे व या पवित्र स्थान देखील मानले जाते. व्यास हे भगवान विष्णूचा अवतार असल्याचे मानले जाते. पूर्वी लोमेज ऋषींना महाविष्णू यज्ञ करण्याची इच्छा होती, त्यासाठी वेद व्यासांना आमंत्रित केले गेले होते, तर व्यास ऋषींनी मंत्रोच्चाराद्वारे विष्णू यज्ञ या केला अशी आख्यायिका आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यास जन्मदिवस. महर्षी व्यास गुरूंचे गुरु असल्याचे मानले जाते. त्याच जन्मदिवस म्हणून गुरु पौर्णिमा हा उत्सव साजरा केला जातो. वेद व्यासांनी जगाला 18 पुराणे, 18 उपपुराणे, 4 वेद, 108 उपनिषद, पवित्र महाभारत असे वाङ्मय दिले असून गुरुचे गुरु पौर्णिमा निमित्त या ठिकाणी फार मोठी प्रमाणात गुरु पौर्णिमा उत्सव हा साजरा करण्याकरता भाविक या ठिकाणी येत असतात. जामनेर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इयत्ता 12वीत कला शाखेत प्रवेश पात्र विद्यार्थी असलेले केकत निंबोरा येथील चेतन रामदास सोनोने वर्ष 17 विद्यार्थीने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनेने एकच खळबळ उडाली आहे. विद्यालयात शिकणाऱ्या गावातील विद्यार्थ्यांना चेतनच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्यांनी शेकडोच्या संख्येने जमावाच्या स्वरूपात महाविद्यालयाकडे धाव घेतली व चेतनच्या आत्महत्याकरिता कॉलेज प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले व पूर्वग्रह दूषित भावनेतून काही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. वेळेवर हजर असलेले पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी विद्यार्थ्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले तेव्हा असंतुष्ट विद्यार्थ्यांनी लागली पोलीस ठाण्याची वाट धरली व तेथे पोहोचून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. पोलीस ठाण्यात उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोळ यांच्या मार्गदर्शनात गावाच्या प्रतिष्ठित मंडळीने विद्यार्थ्यांची समजूत घातली, योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी पोलिसांनी अस्मादक मृत्यूची नोंद केलेली असून संपूर्ण तपासाअंती कार्यवाहीची दिशा स्पष्ट होणार आहे. महेश चेतन याला कॉलेजमध्ये इयत्ता 12वीत कला शाखेत प्रवेश देण्यात आलेला होता. तो कॉलेजच्या ड्रेस कोड मध्ये गेल्या महिन्यापासून आपल्या वर्गात बसून नियमित शिकत होता. दरम्यान कॉलेज प्रशासनाकडून त्याला केवळ गॅप सर्टिफिकेटची रीतसर मागणी करण्यात आलेली होती तेव्हा इतक्या क्षुल्लक कारणावरून चेतनने आत्महत्या करणे ही बाब अनेकांच्या भुया उसकवणारी ठरली आहे.
रावेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येथील बरणपूर अंकलेश्वर महामार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये रस्ता रोको करण्यात आले. यावेळी शेकडोंच्या संख्येने समाज बंधू उपस्थित झाला होता. रावेर येथे रस्ता रोको दरम्यान वडीलधाऱ्या व्यक्तींचा हिरारीने सहभाग दिसून आला तर मोठ्या संख्येत युवा वर्गही सामील झाला होता. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रावेर येथील धनगर समाज संघर्ष समिती, रावेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष डॉक्टर सूरज चौधरी, भीमगर्जना व्यायामशाळा रावेर, मुस्लिम संघटना रावेर, संत गाडगे बाबा परेट समाज संघटना रावेर तालुका यांच्या वतीने सकल मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हे भाजप सरकार सत्तेवर आले गेल्या 2.5 वर्षापासून मराठा आरक्षणाचा विषय या राज्यात चालू आहे. संपूर्ण जगाचे कौतुक करावे असे 58 मोर्चे या महाराष्ट्र मराठा समाजाने लाखोंच्या संख्येत कोणताही अनुचित प्रकार न घडता काढले. या मोर्चाची दखल जर सरकारने घेतली असती तर आज ठोक मोर्चाची गरज पडली नसती असे मत माजी आमदार अरुण पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, राष्ट्रवादी किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष सोपान पाटील, शिवसेना तालुका प्रमुख योगराज पाटील, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील यांसह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कोसगाव येथील जन्मता रहिवासी असलेले आदिवासी शेती व मजुरी करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. मोल मजुरी गुरेढोरे चारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या अनेक वर्षापासून वन विभागाचे कर्मचारी व आदिवासी समाजामध्ये सखोलीचे संबंध आहेत. परंतु वनरक्षक श्री दादाराव इंगळे व वन कामगार रामेश्वर प्रेमदास चव्हाण, उमेश ब्रह्मनदास राठोड यांनी दिनांक 25 जुलै 2018 रोजी गावाचे गुराखे गजानन प्रकाश डाखोरे हे गुरे चारण्यासाठी जात असताना रस्त्याच्या कडेला गुरे चारित असताना त्यांच्या येऊन गावात सागवान लाकूड चोरून कोणकोण नेतात यांची नावे सांगा. त्यानंतर मला लहान मोठ्या गुरांचे प्रत्येकी 100 रुपये महिन्यात द्या. गुरांच्या मालकाकडून वसुली करून आम्हाला आणून द्या. तसेच प्रकाश डावखोरे यांना मारहाणही करण्यात आली. अगोदर 2 वेळा पायावर काठीने मारहाण केली. तसेच गावातील मच्छी व्यवसाय करणाऱ्या म्हसोईची मागणी करतात, नाहीतर पैसे मागून मारहाण करतात. गावातील अनेक नागरिकांना लाकूड चोरीच्या खोट्या आरोपाखाली खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीही देतात. त्यांच्या या वागणुकीमुळे पूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर वनरक्षक बीड मध्ये प्रचंड प्रमाणात सागवन तोड झाली आहे. सागवन तस्कराला सोडून वनरक्षक दादाराव इंगळे व त्यांच्या वन मजूर कोसगावातील नागरिकांना विनाकारण मारहाण करून पैशांची मागणी करतात. सदर बाब नियमाबाह्य असून आदिवासी समाजाच्या नागरिकांवर अधिकारांवर गदा आणली आहे. सदर वनरक्षकांवर निलंबनाची कार्यवाही करून त्यांची दुसरीकडे बदली करावी, अन्यथा आम्ही सतत गावकरी तीव्र आंदोलन करू, होणाऱ्या परिणामात शासन जबाबदार राहील असे निवेदन यावेळी गावकऱ्याकडून देण्यात आले. माहित नाव नाही, मग मारलं त्यानं मले. कोण मारलं भाऊ तुम्हाला? निगळे त्यानं मारलं मले. मग ते म्हणे चराई घेऊन ये म्हणे. ढोराची मी आलं, गावाचे लोक काय देत नाही. 100 रुपये चराईची घेऊन ये म्हणे. मी आलं, मी काय आणत नाही. मला साहेब तुम्ही जा गावात नाही वाटलं. तुम्ही 7 वाजता मी तुमच्यावर 2 घंटे बसतो. मी 9 वाजे लोक माझ्या टाईम होते ढोराचा. आणि पुन्हा कालची गोष्ट, काल मी गेलो, मी घराकडे गेलो रस्त्यानं. त्या तिकडून तिघ जण पळत आले आले तिकडून पळत मला आवाज दिला. मी थांबलो तिथं. म्हणजे इकडे मी त्याच्याकडे गेलो, त्यांना आले. मग त्यानं 2 थापडा मारल्या, 2-4 थापडा मारल्या, दंडे मारले ती पायावर. ते म्हणे 100 रुपये चरायचे घेऊन ये म्हणे, नका सकाळी हातपाय तोडील म्हणे. शंकरनगर येथील महर्षी संकुल येथील महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रशाला, महर्षी प्रशाला माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग व लक्ष्मीबाई कन्या प्रशाला शंकरराव यांचे संयुक्त विद्यमानाने शंकरनगर येथील महर्षी संकुल येथे रत्नाई ग्रंथालयाचे उद्घाटन दीपक आर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा पंचायत सदस्य स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. यावेळी आर्वे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. विद्यार्थ्यांना जगात स्वतःला सिद्ध करण्याचा मूल मंत्रही दिला. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीप्रमाणे क्षेत्र निवडून संघर्ष करून स्वतःला जगात सिद्ध करण्याचे आव्हानही दिले. त्यासाठी मुलांना सोशल माध्यमापासून लांब राहावे, सर्वांबरोबर सुसंवाद साधावा, सर्वांनी वाचनाची आवड जोपासण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. तसेच इथून जगात पोट भरायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. परिस्थिती समोर कधीही हार न मानता तिच्यावर मात करण्याची जिद्द स्वतःमध्ये निर्माण करायला हवी असा मौलिक सल्ला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रूपाराणी मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी प्रशाला समितीचे सदस्य नितीनराव खराळे, वनिता आर्वे माजी मुख्याध्यापिका उज्ज्वला शेल्लार, महर्षी मुख्याध्यापक संजय गळीतकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी पारसे, लक्ष्मीबाई कन्या प्रशालाचे मुख्याध्यापक शाहिनाज शेख, पालक संघाचे उपाध्यक्ष सचिन गायकवाड, विनोद जाधव, नितीन इंगोले, देशमुख गोडसे सर, कोळी मॅडम, कांदीलाल बाबर आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस केस जर तुमच्या झाली सुद्धा तरी तुमचं आयुष्य त्यामध्ये बरबाद होऊ शकतो.
त्यामुळे इतर अवांतर गोष्टीकडे लक्ष देऊ नका. चांगले मित्र जोडा, चांगले विचार स्वतःच्या मनामध्ये निर्माण करा, चांगली पुस्तकं वाचा, व्हॉट्सअप आणि फेसबुक यापासून लांब राहा. कमीत कमी काही होईपर्यंत, कारण त्याच्या नादाला लागला तर तुम्ही डिप्रेशन मध्ये जा. आज आपण पाहतोय अनेक तरुण त्या व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या नादाला लावून बरं झालेल्या, घराघरामध्ये भांडण व्हायला लागली. कुठल्या घरात गेलं की चार जण व्हॉट्सअप मोबाईल बघत बसलेले असतात, एकमेकांशी संवाद नाही. नैसर्गिकरित्या राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, मित्राशी संवाद साधा, मन मोकळं जगा, खचून कधीही आयुष्यात जाऊ नका. उमेदीनं राहिला यश तुमचं आहे, हे लक्षात ठेव. सन्माननीय आर्वे वहिनी, मंचकावर उपस्थित असलेले सन्माननीय नितीन मामा, सन्माननीय देवडीकर वहिनी, तसंच शिक्षण प्रसारक मंडळामध्ये विविध शाखेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले सर्व मुख्याध्यापक, मंचकावर उपस्थित असलेले माता पालक संघाचे सर्व प्रतिनिधी, सर्व सन्माननीय देणगीदार, उपस्थित असलेले